वेलकम टू अन्नपूर्णा किचन। आज आपण मसाली शेवभाजी बनवणार आहोत, तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी शेवभाजी करण्यासाठी साहित्य असं घेतलं आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा वाटी सुकं खोबरं। आता कढईमध्ये आपण लालसर लालसर कांदा भाजून घेऊ। कांदा पटकन लाल होण्यासाठी त्यात 1-2 चमचे तेल टाकल्याने कांदा पटकन लालसर भाजला जाईल। तुम्ही बघू शकता आपला कांदा व्यवस्थित भाजला गेला आहे। त्यात आपण थोडंसं खोबऱ्याची साईड करू, लसणाच्या पाकळ्याचा टाकून देतो, हे व्यवस्थित थोडं लालसर होईल। तर हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। स्पेशल जळगावची खानदेशी रेसिपी आहे मसाले शेवभाजी, जी की घरातल्याच साहित्यातून तयार होते, त्यासाठी बाहेरून शेव आणायची आवश्यकता नाही। चवीलाही फार टेस्टी लागते। चवीनुसार यात 1.5 चमचा मीठ, 1/2 चमचा हिंग, 2 चमचे तिखट पावडर, 1.5 चमचा घरातला गरम मसाला, 3 चमची हळद पावडर, मॅगी मसाला पुडी पूर्ण 1। जर तुमच्याकडे नसली तर तुम्ही स्किप करू शकता, टाकल्यावरही चव छान येते, नाही टाकली तरी चव चांगली येते। ही पूर्ण 1 टाकून द्यायची। आता मिक्सरच्या भांड्याला व्यवस्थित बारीक करून घेऊ। आपलं मिश्रण इथं मसाला बारीक केलेला तयार आहे। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने तो बारीक केलेला आहे चांगला। 1 ग्लास पाणी टाकून मी जसं लागेल तसं पाणी ॲड करून करून मिक्सरवर चांगला बारीक केला। इथे मी तीच कढई घेतली आहे, त्याच कढईमध्ये मी ह्या चमच्याने 2-2.5 चमचे तेल ॲड केलं आहे, कारण मसाला दळण्यासाठी थोडं तेल व्यवस्थित म्हणजे वरती पाहिजे। इथं आपलं तेल गरम झालं आहे, यात मी मिक्सरमधला काढलेला मसाला ॲड करते। तुम्ही बघू शकता आपला तेलात मसाला छानपैकी मस्त फ्राय झाला आहे, याचा वाससुद्धा छान येतो आहे, मसाल्याचा मस्त वास येऊन राहिला आहे, म्हणजे समजून जायचं की आपला मसाला झाला आहे तेलात व्यवस्थित। इथे मी 2-3 मिनिट मसाला होऊ दिला। 1/2 चमचा काश्मीरी तिखट पावडर ॲड करते, ज्याच्याने की शेवभाजीला छान रंग येईल, हे इच्छेप्रमाणे आहे। काश्मीरी पावडर तुम्ही स्किप पण करू शकता नसते तर। यात मी आता गरम पाणी ॲड करते, म्हणजे आपल्या भाजीची चव त्याच्याने जाणार नाही आणि भाजीला छान तर येईल। अंदाजपंचमी इथे 3-4 ग्लास पाणी घातलं असेल, याची थोडे हे पातळच हवं, भाजीचा रस्सा थोडा पातळ हवा, कारण याच्यामध्ये जे आपण शेव घालू ते सोक करून घेतात, त्याच्यात जिरतं ते थोडं, तर ते घट्ट होऊन जाते भाजी, म्हणून थोडं याचा जो रस्ता आहे हा असा पातळच हवा। पाण्यानं उकडते तोपर्यंत आपण इथे मी एक बाऊल घेतलं आहे, यात मी 1 वाटी बेसन पीठ ॲड करते। 1/2 वाटीपेक्षा पण अजून वरती वाटी सर्वांच्या घरी असते, म्हणून मी हीच वाटी प्रमाणात दाखवण्यासाठी घेतली। एक छोटासा चम्मच भरून ओवा चवीपुरती कच्चा ओवा घेतला आहे हा, यात ॲड 1/2 अर्ध्यापेक्षा पण कमी थोडंसं चवीपुरती मीठ, 1/2 पेक्षाही कमी अगदी थोडं, कारण आपण भाजीच्या रश्यात मीठ घातलं होतं, म्हणून याच्यात अगदी थोडं, याच्यात थंडच तेल 1 पळी। आता हे आपण व्यवस्थित मळून घेऊ। तुम्ही बघू शकता बेसन पीठ मी असं मळून घेतलं आहे घट्टसर। आता याच्या आपण शेव काढू। इथं मी एक सोऱ्या घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता हा, याच्यामध्ये मी आता पीठ टाकून याची शेव काढते। याच्यात आपण अशा पद्धतीने पीठ टाकू आणि सोऱ्या कमी करू। इथे आपल्या पाण्याला उकळ आली छानपैकी, आता याच्यात आपण शेव टाकू।
त्याच्यात मी शेव काढते. तुम्ही बघू शकता आता आपले शेव छान पैकी शिजत आहे. यात थोडी कोथिंबीर टाकू. तुम्ही बघू शकता इथे आपली भाजी आता छान पैकी शिजली आहे. जवळजवळ ही भाजी 5 ते 7 मिनटं चांगली शिजू द्यायची. कच्ची राहू शकते कमी वेळ जर शिजवली तर. अशी छान शिजली की तिच्याने मग नंतर आपल्याला त्रास पण नाही होत. तुम्ही बघू शकता आपली टेस्टी शेवभाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.